झाली तुमची मॅच? एकदर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्स. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. भेंडावडे तलावाच्या सांडेतून पहिल्यांदाच धो धो पाणी. खानापूर तालुक्यात गेल्या 4 दिवसात पावसाने धिंगाणा घातला असून तालुक्यातले सगळे तलाव तुडुंब भरले आहेत. अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत, काही वाहून गेले आहेत. साळशिंगेच्या पुलावरून पाणी वाहत आहे तर भेंडावडे तलाव बांधल्यापासून पहिल्यांदाच सांडेतून धो धो पाणी वाहताना दिसत आहे. तलाव तुडुंब भरला आहे. तलाव पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ गर्दी करत आहेत. मुसळधार पावसाने ओढे नाले ओसंडून वाहताना दिसत आहेत. काल दिवसभर पाऊस पडला. खानापूर तालुक्यात तुफान पाऊस पडला. यापूर्वी कधीच इतका पाऊस पडला नसल्याचे ज्येष्ठ लोक बोलून दाखवत आहेत. काल विटा शहरात 1258 मिलीमीटर पाऊस झाला. बाळवणी परिसरात 737, लेंगरे भागात 886 मिलीमीटर पाऊस झाला. खानापूर भागात 944 मिलीमीटर आणि भिवघाट करंजे परिसरात 1114 मिलीमीटर पाऊस पडला आहे. दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खानापूर तालुक्यात यावर्षी विक्रमी पाऊस पडला आहे. परतीच्या पावसाने सगळे विक्रम मोडीत काढले आहेत. आमचं भेंडोडे गाव साधारणतः 88-89 उठलं, म्हणजे माझ्या जन्माच्या वेळेस गाव उठलेलं आहे. तोपर्यंत आतापर्यंत आम्ही लोकांच्याकडनं ऐकत आलो की एका रात्री तलाव भरला, 3-4 तासात तलावात पाणी बाहेर पडलं. पण आत्ता जी ह्या वर्षी 2020 साली जी ही तलावातनं जी सांडवाची पलीकडे आहे, ह्या सांडव्यातनं जी पाणी पडतं बाहेर, ती साधारणतः सांडीच्या वर 3.5 ते 4 फुटानं पाणी सांडीतनं बाहेर पडतं आहे. आणि असं गेलं की जवळजवळ 4 दिवसांमध्ये चालू आहे. तिथं सांडव्यात पाण्याची फूक वाढल्यामुळं तलावाची जी पूर पातळी होती किंवा पूर जिथं तलाव भरल्यावर पाणी येतं त्या तालीचं पाणी, म्हणजे प्रत्येक तलावाच्या बाजूला जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी पाणी घुसलं आहे. आणि जिथं जिथं पाणी घुसलं आहे तिथलं तिथलं पाणी आता निघायला वाव नाही. आणि तिथलं जी पिकं आहे त्या पिकाचं जवळजवळ 100% म्हणलं तर हरकत नाही एवढं पूर्ण नुकसान झालं आहे. तिथली ऊस जरी तुटायची म्हणलं आता वाढ थांबलेली आहे पाणी असल्यामुळं, पण जेव्हा ऊस तुटणार आहे तर ती ऊस तुटायला साधारण 3 ते 4 महिने कालावधी जाणार आहे. 1988-89 ज्यावेळेला तलाव गाव उठलं त्यावेळेला तलाव एका रात्रीत पूर्ण क्षमतेनं भरला होता. पण आत्ता ह्या आठवड्यात 2 दिवसात तलावातनं पाणी खूप गतीनं 4 ते 5 फूट उंचीनं पाणी पसारा धरून चालू आहे. तर ही शासन दरबारी चौकशी होऊन योग्य ते न्याय शेतकऱ्यांना मिळावा. शेतातलं पाणी खूप साठल्यामुळं शेताची पण नुकसानी झालेली आहे. भेंडेगावचे तळे हे आमच्याकडे असून मासेमारीसाठी असून त्यातनं दमसम पाणी म्हणजे सांडव्यातनं 3.5-4 फुटानं पाणी वाहिल्यामुळे माशाचे भरपूर नुकसान झाले. मासे भरपूर सगळे खाली निघून गेले आणि खूप आमचं नुकसान झाले. शासनाने आमची जी दखल घ्यावी. 88-89 तलाव एक वेळ पहिल्यांदा पूर्ण क्षमतेनं भरला होता. आता अशी पोझिशन आहे या 4 दिवसातली की तलावाच्या सांडीतनं 3 ते 4 फूट क्षमतेनं पाणी सांडीतनं चालू आहे. आणि त्यामुळं ऊसाच्या शेतीचं खूप मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं ऊस 1-2-3 महिने किंवा 4 महिने तुटणार नाही. भेंडवडे गावात जे तलावामध्ये पहिल्यांदाच म्हणजे बऱ्याच वेळा पाणी आले पण एवढं आलेलं नाही. पण ह्या बारेला 3 ते 3.5 फुटाच्या आसपास पाणी सांडीच्या बाहेर निघून गेलेलं आहे. तर एवढं गावचा तलाव आहे. या भेंडवडेच्या गावच्या तलावात मला वाटते हा सुरुवातीलाच भरला असेल अशा पद्धतीचा तलाव. त्याच्या अगोदर भरपूर वेळा भरला पण एवढं नुकसान म्हणजे कधीच झालं नव्हतं.
आता आसपासच्या तळ्याच्या आजूबाजूला जी शेती आहे त्या ऊस क्षेत्रात भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि ह्या समोर जो पाणी पडण्याचा भाग त्या भागातनं जवळ 3-4 फुटच्या दरम्यान पाणी सांडव्यातून खाली वाहत आहे. तेंडवडे गावठाणमधील तलाव 1989 साली पूर्ण क्षमतेने भरला होता. ती ह्याच वर्षी तुम्ही आत्ता सांडीवरनं सरासरी 3.5-4 फुटाने पाणी चालू आहे. तरी शेतकऱ्याचे भरपूर नुकसान झालेलं आहे. तरी शासनानं त्याची दक्षता घ्यावी व शेतकऱ्याला मोबदला किंवा सहकार्य करावं. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस. अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.